नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असे केळाच्या गोड पुऱ्या बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा ही पिकलेली तीन केळं घेतलेली आहे तर ह्यांना काय करते मी सोलून घेते तिन्ही पण केळाची बघा मी साल काढून घेतलेली आहे आता हे तिन्ही केळं काय करायचे एक वाडगं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काढून घेते आणि हे जे ह्याला काय करणार आहे हाताने मी कुसकरून घेणार आहे मस्त बघा असं झालेलं आहे होता होईल एवढं एकदम बारीक करून घ्यायचं एकांद एकांद असं राहिलं तर नाहीतर काय करायचं आहे का सोप्या पद्धतीमध्ये सरळ एकदा जर मिक्सरला जरी फिरवलं तरी तुम्ही चालवू शकता बरं का मस्त होतं एकदम स्मूथ होईल एकदम ना मस्त असं बघा बारीक झालेलं आहे अशा पद्धतीनं आता ह्यात आपण साहित्य टाकून घेऊया ह्यात टाकायचे दोन चमचा बारीक रवा ह्या चमच्याच्या मापाने घेतलेला आहे छोटा अर्धा चमचा विलायची पावडर साखर टाकून मी बारीक करून ठेवलेली आहे कधी कधी आपल्याला लागते म्हणून असे बारीक करून ठेवले थोडंसं टाकायचं मीठ आणि ह्यात टाकायचे आपल्याला गव्हाचं पीठ आता हे वाडगं गच्च भरून घेतले बरं का आणि मोकळं मोकळं घेतलेलं आहे त्यातलं मी आता हे अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त असं टाकलेलं आहे आणि त्यात टाकायचे गुळ गुळाचा एवढा एवढा खडा घेतलेला तो आणि चमच्याच्या मापाने जर तुम्हाला सांगते तर मोकळा मोकळा एकदम आहे बघा खिसून घेतलेला आहे गोडीप्रमाणे टाकायचं आपल्याला कमी जास्त गोड जशी केळं बघायची किती गोड आहे त्याच्याप्रमाणे साडेतीन चमचे बघा गच्च भरून असं टाकलेलं आहे आता हे काय करायचं का हातानं मिक्स करून घ्यायचं आपल्याला बघायच्यामध्ये पाण्याचा वापर थोडासुद्धा करायचं नाही ह्या केळ्याच्या ह्याच्यामध्येच हे चांगलं मिक्स झालं पाहिजे आणि घट्ट असं पीठ झालं पाहिजे त्यासाठी काय करायचं राहिलेलं पिठलं टाकायचं नाही हे पहिलं आपल्याला असं चांगलं मळून घ्यायचं चा, आणि पाण्याचा वापर करायचं नाही जर तुम्हाला जर पाणी जर लागत असेल म्हणजे असं वाटलं तुम्हाला घट्ट तर तुमच्याकडे एखादा जर केळ असेल तर परत मग काय करायचं बारीक करून टाकायचं नाही तर एकदम खिसायचं म्हणजे खिसणीने खिसलक नाही किंवा मॅशरनं जर असं जोरा दाबणी केलं किंवा काट्यानं जसं मी तुम्हाला आता दाखवलं त्या पद्धतीनं एकदम बारीक होतं आता हे मी मळून घेते मस्त असं बघा मळून घेतलेलं एकदम घट्ट असं मळलेलं आहे आता ह्याच्यावरनं काय करायचं माहिती आहे का थोडं तेलाची धार टाकायची आणि एक चांगलं मळवून घ्यायचं तेल लावून घेतलेलं आहे बघा आणि आपण आता हे काय करू पाच ते दहा मिनिटासाठी झाकून ठेवूया दहा मिनटं झालं होतं बघा पीठ मी तेल लावून ठेवलं होतं आता आपण करायला घेऊया गोळी करून घेतली बघा एवढ्या आक आकाराची तुम्ही अख्खी चपातीसारखं पण लाटू शकता आणि मग झाकणानं वगैरे असं गोल गोल जरी पुऱ्या केल्या तरी उशीर होत नाही म्हणजे कसं पटपट होतं मी अशा गोळ्या करून घेतलेल्या आहेत त्या आणि आता मी लाटून घेते लाटून घेतलेत बघा आता ह्यालासुद्धा तुम्ही एखाद्या झाकणानं ग्लासानं करू शकता बरं का मी अशा ठेवणार आहे आणि जास्त आपल्याला पातळ करायचे नाहीत बघा अशा पद्धतीत जाड बनवायचे आहेत तेल बघा गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं आपल्याला गरम पाहिजे हे चांगलं गरम झालेलं आहे बघा तर आपण सोडून घेऊया आता मी थोडीशी मोठीच बनवली होती छोट्या छोट्या जर बनवल्या का नाही तर दोन तीन जरी अशा टाकल्या तरी चालतात आणि एकदम जर तुम्ही अशी मोठी चपात्यासारखी लाटली की लाट नाही आणि का छोट्या झाकणानं वगैरे ग्लासाच्या वगैरे केली का नाही तरी पण चालू शकते मस्त अशी जास्त पण आपल्याला लाल भडक अशी करायची नाही आहे असा कलर आला का नाही की काढून घ्यायची हे बघा मस्त झालेली आहे बघा दोन्ही साईडनं छान असे आणि टमटमीत बघा फुगलेले आहे तेलकट वगैरे होत नाही त्यासाठी ना त्यामध्ये रवा टाकायचा थोडासा आणि पाण्याचा वापर करायचा नाही की ते टम फुगली बघा अशा पद्धतीनं राहिलेलं मी सगळ्या करून घेते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा